तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण फणसांचे अटल्यांचे वडे चटकीपट तयार केले आहेत। छान लागतात वडे, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून पहा। नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे, माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण आषाढी एकादशी निमित्त स्पेशल रेसिपी पाहणार आहोत। फणसाच्या बियांच्या अटल्यांपासून आपण वडे बनवणार आहोत, उपवासाला आपण खाऊ शकतो। तर ती रेसिपी आज आपण पाहणार आहोत, तर रेसिपी शेवटपर्यंत पहा। त्याचप्रमाणे मंडळी, सुरुवातीला मी काही रेसिपी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही पहा आणि नक्की ट्राय करून पहा। तर मंडळी, तर आज आपण पाहणार आहोत फणसांच्या हटल्यांच्या बियांचे वडे, आपण उपवासाला वगैरे खाऊ शकतो। तर आपण या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारे आम्ही बिया गावावरून येताना आणल्या होत्या। तर या बियांना माती लावली आहे, जर आपल्याला वर्षभर स्टोअर करायचे असतील तर अशा प्रकारे माती लावून जमिनीमध्ये खड्डा पाडायचा किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवले तरी चालतात। वर्षभर जशात तसे ओरिजिनल बिया राहतात, अजिबात खराब होत नाहीत। तर या ठिकाणी अशा प्रकारे हे बिया आपण ठेवलेले आहेत, तर त्याची भाजीसुद्धा बनवतात, उपमासुद्धा बनवतात। आता मी या ठिकाणी बियांची सालं काढून घेतली आहेत, पाहू शकता किती चांगल्या प्रकारे बिया राहिलेल्या आहेत, या ठिकाणी अजिबात खराब नाही झाल्या आहेत। आपल्याला स्टोअर करायच्या अगोदर चांगल्या वाळवून घ्यायच्या, त्यानंतर त्यांना माती लावायची आणि तांब्याच्या भांड्यामध्ये किंवा जमिनीमध्ये खड्ड्यामध्ये ठेवायचे, वर्षभर चांगल्या प्रकारे राहतात। तर या ठिकाणी आता बिया आपण शिजवून घेणार आहोत, आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता आपण हटले आता शिजवून घेतले आहेत, तर आता आपल्याला मिक्सरमध्ये पिसून घ्यायचे आहेत। तर आपल्याला मी सर्वात महत्वाचं सांगायला विसरलो, आपण ज्या बिया स्टोअर केल्या आहेत त्या पिकलेल्या फणसाच्या बिया आहेत। तर अशा प्रकारे आपण शिजवून जाडसर पिसून घेतल्या आहेत, त्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, थोडंसं जिरं आणि मीठ। आता आपण एकत्रित करून घेणार आहोत, एकत्रित आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे आपण मिरची, जिरं आणि मीठ एकत्रित मळून घेतलंय आणि या ठिकाणी आपण केळीचं पान घेतलंय, त्यावरती आता आपण छोटे छोटे वडे थापून घेणार आहोत। त्याचप्रमाणे वडे तळण्यासाठी या ठिकाणी गॅसवरती तेल ठेवलंय तापत। अशा प्रकारे आपण थोडं तेल लावून केळीच्या पानाला छोटे छोटे वडे थापून घ्यायचे आहेत। तर आपण या ठिकाणी वडे थापून घेतले आहेत, त्याचप्रमाणे आपलं तेल सुद्धा गरम झालंय। आता आपल्याला वडे सोडायचे आहेत कढईमध्ये। तर पाहू शकता छानपैकी वडे आपले फुगले आहेत, अशा प्रकारे आपल्याला ब्राउन करून घ्यायचे आहेत। तर छानपैकी कलर आलाय, तर आता आपण अशा प्रकारे तळून घेऊया सर्व वडे। सर्व वडे अशा प्रकारे आपण तळून घेणार आहोत। तर पाहू शकता छानपैकी आपले वडे तळून झाले आहेत। तर अशा प्रकारे आपण फणसाच्या अटल्यांचे वडे तयार केले आहेत, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून पहा, उपवासाला वगैरे आपण खाऊ शकता। जर उपवासाला खायचं असेल तर जिरं नाही टाकायचं आतमध्ये फक्त, तर आपण चटणी, दही, टोमॅटो केचप यासोबत खाऊ शकता। तर या ठिकाणी आपण दही घेतलंय, शेजवान चटणी
आणि सजावटीसाठी कोथिंबीर आणि दोन मिरची। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वडे करून पा आणि नक्की सांगा रेसिपी कशी झाली आहे। आणि जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।